पगागड्यांनो छापड लावू नका, जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका। डोळे उघडून पगागड्यांनो छापड लावू नका, जे दिसते ते असेच काहे उलगडण्याला शिका। विश्व कोण त्या सुत्राने झाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळहाले। प्रारंभीचे अद्भुत वाटे गहन भीतीदायी, त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही। त्या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ फुका। राष्ट्रीय विज्ञान दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हटलं की आपण विज्ञानाचे मॉडेल बनवतो, वेगवेगळे प्रकल्प सादर करतो, पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न पडत असतात, पण त्याची उत्तरं कधी शोधण्याचा आपण प्रयत्न करत नाही। कितीतरी प्रश्न मनात असतात, वटवाघळ उलटी का लटकतात, तारे का लुकलुकतात, समुद्रावर उंच उंच लाटा का निर्माण होतात, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात। त्या विजेच्या ताऱ्यांवर पक्षी बसल्यानंतर त्यांना शॉक का बसत नाही, कितीतरी प्रश्न असे आहेत आणि त्यांची वैज्ञानिक उत्तर आपणाला जर मिळाली तर किती आनंद होईल नाही का। आणि म्हणूनच ही उत्तर तुम्हाला एका वाक्यात देण्याऐवजी जर नाट्यीकरणाच्या स्वरूपात मिळाली तर ती नक्कीच तुमच्या कायमचे लक्षात राहील। आणि म्हणून मी 16 नाट्यीकरण म्हणजे 16 वेगवेगळे प्रश्न घेऊन त्यावर 16 छोट्या छोट्या नाटिका लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या वैज्ञानिक आहेत। आणि त्या नाट्यीकरणाच्या स्वरूपामध्ये महात्मा फुले विद्यालयाचे 5वी ते 7वीचे विद्यार्थी तुमच्या समोर या नाटिका सादर करणार आहेत। यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केलेलं आहे, मुख्याध्यापकांची प्रेरणा त्यासाठी आहे, संस्थेच्या शुभेच्छा यासाठी आहेत। आणि या सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। हे सगळे व्हिडिओ तुम्हाला यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येण्यासाठी यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं समजावून घ्या, जाणून घ्या, इतरांनाही सांगा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा। बघू तर हे विद्यार्थी कोणता प्रश्न आपल्या समोर घेऊन येत आहेत आणि काय उत्तर ते देत आहेत। दादा दादा तो फलक बघ, फलकाला काय बघायचे, इकडे तिकडे इकडे तिकडे सगळीकडे तेच तर आहे, त्यात काय नवल। बघ ना किती सुंदर फलक, पण त्या कापडी फलकांना मध्ये मध्ये भोके का पाडली, काहीतरी नका प्रश्न विचारत राहू। अरे त्याच्याजवळ जिज्ञास वृत्ती आहे आणि अशी जाणून घेण्याची वृत्ती असलीच पाहिजे। फलकांना भोक का पाडली हे काय विचारायचे प्रश्न आहेत का। हो त्याला शास्त्रीय कारण आहे। अरे बापरे मी तर कधी आता विचारच केलं नाही, सांगा बरं बाबा काय कारण आहे याचं। आता बघ मला नाव ठेवत होतं ना बाबा, त्याला नका सांगू, फक्त मला सांगा। थांबा भांडू नका तुम्ही, लोकांना सहजपणे दिसावे म्हणून हे कापडी फलक उंचावर बांधतात, वाऱ्यामुळे ते फडफडतात, वाऱ्याचा जोर मोठा असला की ते फाटतात, ती उडून जाण्याची देखील शक्यता असते, हे टाळण्यासाठी भोके असतात। नाही समजलं, जोराचा वारा आला की तो वारा इकडून तिकडे आरपार जायला हवा, म्हणजे वाऱ्याच्या रेटाने ते फाटणार नाही। म्हणजे वाऱ्याचा रस्ता मोका करायचा होय, वाऱ्याला जायला रस्ता पाहिजे काय। म्हणजे हा वारा खूपच धोकादायक आहे म्हणून वादळात घरांचे छत्री उडून जातात का। हा बघा शेतकऱ्याने शेतात बनवलेलं मांडव, कधी तुम्ही पाहिला आहे का, त्यामध्ये हा दरवाजा जनावरांना आत जाण्यासाठी आहे। मग तो दरवाजा कशासाठी, तर इकडून घुसलेला वारा तिकडून बाहेर निघण्यासाठी, इकडून घुसलेला वारा इकडून बाहेर निघण्यासाठी। जर इकडून वारा आत घुसला आणि त्याला बाहेर जायला जागाच मिळाली नाही तर ह्याच्यात उडून जाईल, म्हणून शेतकरी अशा प्रकारचा मांडव बनवतात। म्हणून घरात खिडक्या समोर समान असतात नाही का। अगदी बरोबर, म्हणून भावा घरात केजी सुद्धा राहते। दादा दादा ती छत्री बघ कशी हळूहळू खाली येते, त्यात काय वरून वस्तू खालीच येणार ना, माठ्या तुला न्यूटनचा नियम माहित नाही का।
तुला लय माहिती मला आहे की ठाऊक पण वरून असतो जोरातच खाली येते ते बघ कशी हळूहळू खाली येते बरोबर आहे बर का तुझं तू नक्कीच शास्त्रज्ञ होशील ए गप्रे मला नको हरभऱ्याच्या झाडावर चढू ते पॅराशूट हळूहळू का खाली येते ते सांग मगाशी तू म्हणालास ना वाऱ्याचा रेटा धोकादायक आहे इथे बघ वाऱ्याच्या रेटाचा उपयोग ते रेटच काय पृथ्वी वस्तूंना जमिनीच्या दिशेने खेचते वाऱ्याच्या रेटा उलट दिशेने म्हणजेच आकाशाच्या दिशेने काम करतो छत्रीत अडकलेला वाऱ्याचा रेटा पृथ्वीच्या रेटेविरुद्ध काम करतो दोन्हीकडून दाब असणारे ती छत्री हळूहळू खाली येताना दिसते म्हणजे वरून खाली येण्यासाठी छत्री पकडून येताना नाही का अगदी बरोबर उंच गेलेल्या विमानात काही बिघाड झाल्यास विमानातून उडी मारण्यासाठी याचा उपयोग होतो बर का दुसऱ्या महायुद्धात पॅराशूटचा वापर केला होता किती दिवसांपासून हे पॅराशूट आहे त्याचा उपयोग मला असं समजला वाऱ्याला जायला रस्ता हवा म्हणून कापडी फलकांना भोके असतात म्हणून कापडी फलक फाटत नाही वाऱ्याच्या रेट्याचा उपयोग करून मानवाने उंचावरून खाली उतरण्यासाठी पॅराशूटचा उपयोग केला हे लक्षात ठेवा धन्यवाद।